जगद्गुरु रामभद्राचार्य जन्मानंतर अवघ्या दुसऱ्या महिन्यात दृष्टी गेली, तरीही 22 भाषांवर प्रभुत्व, तब्बल 80 ग्रंथांची रचना, 2015 पद्मविभूषण आणि 2023 ज्ञानपीठ पुरस्कार. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर जगद्गुरु रामभद्राचार्य खऱ्या अर्थानं चर्चेत आले, पण त्यांनी सुप्रीम कोर्टातही वेद पुराणातील घटनांचा दाखला देत रामलल्लाच्या बाजूने साक्ष दिली आहे. 8व्या शतकात शंकराचार्याचे हिंदू धर्मासाठी अभूतपूर्व योगदान आहे. पद्मविभूषण रामभद्राचार्य देखील असेच एक तपस्वी आहेत. आपल्या विकलांगतेवर मात करून ते जगद्गुरू बनले. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित होणार असल्याच्या निमित्ताने रामभद्राचार्यांचा परिचय थोडक्यात पाहूया. रामभद्राचार्यांचे मूळ नाव गिराधर मिश्रा आहे. उत्तर प्रदेशातील जैनपूर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. 1988 पासून रामानंद संप्रदायाच्या 4 जगद्गुरूंपैकी ते एक आहेत. चित्रकूट येथील तुलसीपीठ विश्वविद्यालयाचे संस्थापक आणि अजीव कुलगुरू आहेत. संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली या भाषांसहित 22 भाषांमध्ये त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले आहे. तब्बल 80 अधिक पुस्तके आणि ग्रंथांची रचना त्यांनी केली. अवघ्या 2 महिन्याचे असतानाच त्यांनी आपली दृष्टी गमावली होती. स्वतः वाचन अथवा लेखन करत नाहीत किंवा ब्रेल लिपीचा देखील वापर करत नाही. केवळ श्रवणाने ज्ञान आत्मसात करतात आणि तोंडी सांगून लिहून घेतात. 2015 पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. आता 2023 ज्ञानपीठ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले जाणार आहे.